शेवगाव तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढावीत. अशा नोटिशी शेवगाव तहसीलदार यांनी तालुक्यातील भातकुड गाव आणि रांजणी येथील अतिक्रमणधारकांना नुकत्याच दिल्या होत्या. त्या कारणानं अतिक्रमणधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. याबाबत सोमवार 7 ऑगस्ट 2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी याची तात्काळ दखल घेऊन या दोन्ही गावातील अतिक्रमणधारकांना सोबत शेवगाव तहसीलदार यांची भेट घेऊन माननीय उच्च न्यायालय आणि शासन निर्णयाचा सखोल अभ्यास करावा आणि मगच निर्णय घ्यावा अशी आणि नोटिसा काढाव्यात. गोरगरीब लोकांना घाबरवण्याचं काम करू नये. ही अतिक्रमणे 1978 पासूनची आहे. 3-3 पिढ्या तिथे खपल्या आहेत. त्यामुळे तिथली इंचभरही जागा किंवा तिथली मूठभर माती कुणाच्या बापाला देणार नाही. जो सरकारी जमीन आहे वो जमीन हमारी है. जो सरकारी जमीन है वो जमीन हमारी है. सरकारी गायरान जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. असा सज्जड इशाराच प्राध्यापक किसन चव्हाण यांनी शेवगाव तहसीलदार यांना दिलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, उपाध्यक्ष नितीन जाधव आणि भातकुड गाव व रांजणी येथील सर्व अतिक्रमणधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवगाव ब्युरो रिपोर्ट. तालुक्यातील शासकीय गायरान आणि गावठाण जमिनीवरती जी अतिक्रमणे आहेत, मग ती निवासासाठीची अतिक्रमणे असतील किंवा शेतीसाठीची अतिक्रमणे असतील, ती अतिक्रमणे निष्कासित करावी यासाठी माननीय तहसीलदार शेवगाव यांनी तालुक्यातील काही अतिक्रमणधारकांना मागच्या आठवड्यामध्ये नोटिसा बजावल्या. त्या नोटिसाचं उत्तर देण्यासाठी आज तालुक्यातील काही गावांमधील अतिक्रमणधारक आज आम्ही तहसीलदार यांना भेटून आमच्या त्या नोटिसाचा खुलासा केलेला. वास्तविक पाहता ही जी अतिक्रमण आहेत ही अतिक्रमण जुनी अतिक्रमण आहे. 1978 पासूनची गायरान आणि शासकीय जमिनीवरची अतिक्रमण आहेत. त्यामध्ये विशेष करून भातकुड गाव आणि रांजणी या दोन गावामध्ये शेतीसाठीची अतिक्रमणे असून त्या शेतीमध्ये ही तिसरी पिढी उदरनिर्वाह करत आहे. या जमिनींमध्ये स्वतःनी घरं बांधलेली आहेत. शासनाच्या समाज कल्याणच्या ज्या योजना आहेत त्या तिथं राबवल्या गेलेल्या आहेत. रमाई आवास योजनेचे घरकुल असतील किंवा शबरी आवासचे घरकुल असतील तिथं बांधण्यात आलेले आहे. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गतचा निधी या ठिकाणी वापरलेला. ही जुनी अतिक्रमण आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये पंजाब हायकोर्टाने एक निकाल दिला आणि त्याचा आधार घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने पण निकाल दिला आणि त्या निकालाद्वारे सन 2011 नंतरची जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण निष्कासित करा असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे. ही अतिक्रमण जुनी अतिक्रमण आहे. वास्तविक पाहता प्रशासनाने त्याचा अर्थ चुकीचा लावलेला आहे. ही जुनी अतिक्रमण शासन निर्णयाने वारंवार शासन निर्णय झालेले आहे ती अतिक्रमण नियमित करण्यासाठी. या अतिक्रमणाचे वारंवार पंचनामे झालेले असून ती नावावर करावीत, नियमित करावी याच्यासाठी वारंवार पाठपुरावाय झालेला आहे. मान्य तहसीलदार तत्कालीन सर्कल आणि तलाठी आणि पंचनामे करून माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे सदरची अतिक्रमणे नियमित करावीत याच्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत, परंतु ती धुळकात पडलेली आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या नोटिशीमुळे एक भयाचं वातावरण, भीतीचं वातावरण या सगळ्या अतिक्रमणधारकामध्ये निर्माण झालेलं आहे. परंतु आम्ही सांगू इच्छितो प्रशासनाला की अगोदर त्याचा अर्थ नीट समजून घेत जा. शासनाच्या निर्णयाचा असेल किंवा उच्च न्यायालयाचा निकालाचा असेल, 2011 सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत की शासकीय जमिनीवरतील अनुसूचित जाती असतील किंवा अनुसूचित जमाती या लोकांचे जर अतिक्रमणं असतील शेतीसाठीचे आणि निवासासाठीचे, ती अतिक्रमणं काढता येणार नाही असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. परंतु अलीकडेच हजर झालेले जे तहसीलदार आहेत त्यांनी आपल्या नोटिसा काढून लोकांना घाबरवण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. आम्ही तहसीलदारांना आता सांगू इच्छितो की जो जमीन सरकारी आहे वो जमीन हमारी आहे. सरकारी जमिनी आमच्या हक्काच्या आहेत, त्या कुणाच्या बापाच्या नाही. त्याच्यामुळं या शासनाच्या जमिनीवरती राहण्यासाठीची शेतीची जी अतिक्रमणं आहेत त्यातला इंचभर तुकडा देखील आम्ही कुणाला देणार नाही अशा पद्धतीचं एक आव्हान या ठिकाणी शासनकर्त्यांना देतो. गेल्या 20 तारखेला मुंबईच्या विधिमंडळावरती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 50,000 जमीनधारकांचा मुसळधार पावसामध्ये मोर्चा झाला. तत्कालीन आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा झाली. काल परवा शासन निर्णय झालेला आहे की शासनाच्या जमिनीवरची अतिक्रमणे राहण्यासाठीची निष्कासित करणार नाही, ती नियमित करू. आणि म्हणून शेतीसाठीची अतिक्रमणे शासन निर्णयानुसार या ठिकाणी नियमित करावी
अशा पद्धतीचं एक निवेदन आज सगळ्या अतिक्रमणधारकांच्या वतीनं आम्ही तहसीलदारांना दिलेलं आहे. त्यामुळं अतिक्रमणधारकांनी घाबरून जाऊ नये. तालुक्यातील जे काही अतिक्रमणधारक असतील, गावठाण जमिनीवरती घरं करून राहतात, ग्रामपंचायत जागेवरती घरं करून राहतात, इथं प्रस्थापित राजकारणी कारखानदार शासनाच्या जमिनीवरती कारखाने उभा केल्यात, शिक्षण संस्था उभ्या केल्यात, त्यांचं हे शासन काही करू शकत नाही. परंतु गरिबाला नुसती नोटीस देऊन या ठिकाणी धाक दाखवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शासन करत आहेत. आणि म्हणून या शासनाला देखील आम्ही भीक घालणार नाही, त्यांच्या नोटीशीला आम्ही भीक घालणार नाही. कारण सरकारची जमीन आहे आणि सरकारची जमीन ही आमच्या हक्काची जमीन आहे. आणि म्हणून आज या नोटीसीच्या निमित्ताने आम्ही तहसीलदारांना सांगितलेलं आहे की सर पंचनामे करा आणि शासन दरबारी त्या त्या काळामध्ये जे शासन निर्णय झालेले आहेत त्यानुसार ही जी अतिक्रमणे आहेत ती अतिक्रमण नियमित करा. नाहीतर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा आम्ही तहसीलदारांना देऊन आलेलो आहोत. वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बडो, चव्हाण सर तू मागे बडो, मागतो आम्ही हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मागतोय आम्ही हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा. सरकार जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कारण जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची.